बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या हातरुणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ औषधांचाही दुष्काळ पडला आहे। अनेक वेळा प्रसार माध्यमातून याकडे लक्ष वेधले, परंतु झोपेचे सोंग घेतलेले अधिकारी या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे। हातरुण आरोग्य केंद्रात अंतर्गत खंडाळा कायगाव अंदुरा ही उपकेंद्र याच आरोग्य केंद्रात आहेत। इथून त्यांना सुद्धा औषध पुरवठा होत असतो, मात्र 3 ते 4 महिन्यापासून याच हातरुण आरोग्य केंद्रात सध्या तापीची गोळ्या, खोकल्याची औषध आदी इंजेक्शने सुद्धा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे। आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना फक्त तपासले जाते, मात्र औषध मिळत नसल्याने रुग्ण निराश होऊन घरी परततात आणि काही नागरिक खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत, परंतु गरिबांनी काय करावे असा प्रश्न समोर येत आहे। हातरुण परिसरातील सिंगोली, मालवाडा, लोणाग्रा, बोरगाव, वैराळे, घामना, खंडाळा टाकडी, खांबोरा, मंडाळा जवळपास 12 ते 14 खेड्यापाड्यातून रुग्ण उपचारासाठी येतात। जवळपास 100 वर ओपीडी होत असतो, परंतु औषध नसल्यामुळे आता फक्त 20 ते 30 ओपीडी होत आहेत। 3 ते 4 महिन्यांपासून औषध नसल्यामुळे सर्व रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। या गैरसोयीमुळे खासगी दवाखाने शाक खचाखच दिसत आहेत, त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे। MCA न्यूज करिता काजी मेहंदी हसन, हातरुण।